शांततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारताकडे जागतिक व्यासपीठावरची महत्वपूर्ण आणि व्यापक भूमिका असणं न्याय्यच आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते आज अमेरिकेत एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते भारत हा आता एक दुय्यम सहाय्यक देश राहिला नसल्याचं स्पष्ट करत भूराजकीय तणावाच्या काळात जागतिक व्यासपीठावर उचित स्थान मिळवण्याच्या दिशेनं तो प्रगती करत आहे असंही म्हणाले विविध देशांच्या परस्पर अवलंबित्वात आज पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे असं असताना पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्य आणण्यासाठी त्यांच्या लवचिकतेवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली गेल्या काही काळात भारत आणि अमेरिकेचे परस्पर संबंध अधिक दृढ झाले असल्याचं पंतप्रधान म्हणाले उभय देशांच्या नेत्यांदरम्यान पूर्वीपेक्षा अधिक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं भारत चीन संबंधांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सीमावर्ती भागात शांती राखण्यासाठी द्विपक्षीय संबंधांवर भर दिला सार्वभौमत्व आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी भारत वचनबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्याची आणि अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली वादग्रस्त मुद्द्यांवर युद्धाऐवजी मुत्सद्देगिरी आणि संवादातून तोडगे काढण्याचं आवाहन करत देशादेशातले देशा संघर्ष थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूनं उभा आहे आणि याची जगाला खात्री आहे असं ते म्हणाले